आणि जेणेकरून मला तरी वाटतं पुरुषांनी नंतर पण महिलांनी पहिले पुढे व्हायला पाहिजे, कारण की जो अत्याचार आपल्यावर होतोय महिलांवर होतोय त्या मुलीवर काय दिली असेल, तिच्या मनाला काय जाणव झाले असतील, काय वेदना झाली असतील तिला, ज्यावर एका निराधाराने तिच्यावर तो अत्याचार केला, हे घडायला नकोय का? का आपणच पाठीमागे राहतो? आज नगर शोकला मारण्यात गेलं कशासाठी? हे अत्याचार आपल्यावरच होतात, दलितावरती. दलित हा जे बिल किंवा मागाचा नाहीये, एकच आहे, जात वेगळी नाहीये, जे बी माझे माग हा एकच आहे. का बलात्कार आपल्यावरच होत आहेत? का 12 मुलांतन 2 मुलांवर अत्याचार आपल्याच झाले गेले? हे मोर्चे काढणं आणि भाषण देणं ही परत सत्य नाही. आपल्याला न्याय मिळालाच पाहिजे. आज मला माझ्या सगळ्यांनी जे दोन शब्द बोलायचे जी मला संधी दिली, मी सगळ्यांची आभारी आहे. आणि माझे बहिणीनो आणि माझे भावांनो, माझी आई, माझे वडील, माझे काका, माझे काकू, मी सगळ्यांना हात जोडून हीच विनंती करते की एकावर अत्याचार झाला त्याला एकालाच नाही सहन करायचं, त्याच्यासाठी सगळ्यांनी उभं राहायचं. आणि ही माझी हात जोडून विनंती तुम्हाला. यानंतर मार्गदर्शन करते. जगेल तर देशासाठी, मरेल तर देशासाठी अशी उद्घोषणा करणारे आद्य क्रांतीवीर लहुजी वस्ताद साळवे, भारतीय घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, ही पृथ्वी शेषाच्या मस्तकावर तरली नसून श्रमिकांच्या तळहातावर तरली आहे अशी घोषणा करणारे, असा मूलमंत्र देणारे साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांना प्रथम मी अभिवादन करतो. या औरंगाबाद शहरात जमलेल्या माझ्या तमाम बंधू आणि भगिनींनो, या महाराष्ट्रामध्ये गेल्या 4.5 वर्षामध्ये जो अन्याय अत्याचार या मातंग समाजावर होत आहे त्याची प्रतिक्रिया म्हणून हा आक्रोश मोर्चा या शहरातून निघालेला आहे. खरं म्हणजे हा आक्रोश मोर्चा मला या ठिकाणी वाटला नाही. मित्रांनो, हे मराठवाड्याचं मध्यवर्ती केंद्र असल्यामुळं मांगाचे मांगवाडे या ठिकाणी कमी पडले की काय, चांदणे मंडळी या ठिकाणी कमी पडली की काय? एक काळ होता इथं चांदणे मंडळीचा, एक काळ होता इथं चांदणे मंडळीचा, हे मांगवाडे एवढे कमी कसे वाटले? ही लोकसंख्या कमी कशी वाटली? औरंगाबाद शहरात फक्त एवढेच मांग आहेत का? हा माझा प्रश्न इथल्या मातंग समाजाच्या तरुणांना आहे. फार कमी प्रमाणात हा समाज या ठिकाणी आल्यामुळं पाहिजे तेवढ्या प्रमाणात आपल्याला आक्रोश व्यक्त करता आला नाही. बंधूंनो, फार लाजीरवाणी ही गोष्ट आहे आपल्यासाठी. या ठिकाणी आपण लाखोच्या संख्येनं जर उपस्थित झालो असतो तर कदाचित ती एक वेगळी प्रतिक्रिया या ठिकाणी निर्माण झाली असती. वाकडीच्या याच्यावर घटनेवर, जळगावच्या रुद्रवाडीच्या घटनेवर आपल्याला या ठिकाणी निषेध करायचा आहे आणि 1012 लोकांवर आपण निषेध करणार आहे. नदीवर लाकडं, मांगाचं वाकडं, काय भानगडी आहे आपल्याला या ठिकाणी? खरोखर आपण या ठिकाणी आत्मपरीक्षण या ठिकाणी तरुणांनी करण्याची गरज आहे. जय नऊजीचे छावे मानणाऱ्या मित्रांनी, या मराठवाड्यामध्ये पुन्हा एकदा एल्गार पुकारून मातंग समाजाच्या अस्तित्वाची जाण या ठिकाणी व्यवस्थेला करून दिली पाहिजे. त्या ठिकाणी तरच आपली खरी खऱ्या आणि खऱ्या अर्थाने आपण मातंग असल्याचं आणि फुलेशाह आंबेडकरांचे पायिक असल्याचं या ठिकाणी आपल्याला सिद्ध करता येईल. मी पुन्हा एकदा वाकडी, जावणेर, रुद्रवाडी आणि महाराष्ट्रात घडलेल्या सगळ्या अन्यायाचा या ठिकाणी आपल्या सगळ्यांच्या वतीने तीव्र शब्दात निषेध करतो आणि मातंग समाज प्रबोधन परिषदेच्या वतीनं, माझ्या परिसंघटनेच्या वतीनं मी तीव्र शब्दात जळजळीत ही प्रतिक्रिया व्यक्त करतो आणि या ठिकाणी थांबतो. आणि आलेल्या माझ्या तमाम बंधू आणि भगिनींना या मोर्चाच्या निमित्ताने, आक्रोश मोर्चाच्या निमित्ताने, हे जालना जिल्ह्यात सुद्धा आम्ही 18 जुलैला एक मोर्चा आम्ही ठेवलेला आहे. तो सकल मातंग समाजाचा मोर्चा आहे, कुठल्याही संघटनेचा मोर्चा नाही, कुठल्याही गटाचा मोर्चा नाही. त्या ठिकाणी तुम्हाला मी खास करून या ठिकाणी निमंत्रण द्यायला आलो. जालन्यावर आम्ही 100 जण आलेले आहेत. मी तुम्हाला 100 जणांच्या वतीनं, जालन्याच्या वतीनं निमंत्रण देत आहे. 18 जुलैला तुम्ही ज्या अवसर जालन्याला या अशी मी विनंती करतो. सप्रेम जय नऊजी, जय भीम. यानंतर रिपब्लिकन पार्टीचे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, लोकशाहीर अण्णाभाऊ साठेंचा, लोकशाहीर अण्णाभाऊ साठेंचा, महात्मा ज्योतिबा फुलेंचा, छत्रपती शाहू महाराजांचा,
उपस्थित सर्व बंधूंना आणि भगिनींना या ठिकाणी फक्त 2 मिनिटं दिली आहे, पण मी थोड्या तुम्हाला एकच उदाहरण सांगतो. वाघडीच्या ठिकाणी झालेली घटना, पुढीच्या ठिकाणी झालेली घटना, आणि आता जे पेपरला आले की एका पोलीस अधिकाऱ्याने एका मुस्लिम महिलेवर अत्याचार केलेला आहे, ही सुद्धा बातमी इथे या ठिकाणी आपण सर्वांनी निषेध करत आहोत. बंधूंनो, एक उदाहरण दिसतो मी तुम्हाला या ठिकाणी. फक्त 2 मिनिटाचा टाइम दिलेला आहे की बाबासाहेब आंबेडकरांनी या विद्यापीठाचे जे नाव साठी 17 वर्ष जगले दिलेले आहेत, त्या 17 वर्षामध्ये एक पोचराम कांबळे टेंभुर्णीचा नांदेड जिल्ह्यामधला एक उदाहरण देतो, लक्षात ठेवण्यासारखे कुठे आहे. कोण होता हा पोचराम कांबळे? सगळ्यांना माहित असेल, माता नव्हता, परंतु तो काय करत होता? आंबेडकर जयंती करत होता, बाबासाहेब आंबेडकरांच्या कोणत्याही कार्यक्रमात होता, मोर्चे काढत होता, सगळ्या नेतृत्व कोण करत होतं गावाचं टेंभुर्णीचं? तर तो मातंग समाजाचा पोचराम कांबळे करत होता. आणि मग एक दिवस त्यांनी गावातल्या लोकांनी ठरवलं, त्या गावाचं नेतृत्व कोण करतो? त्या मातंग समाजाचा पोचराम कांबळे करतो. आणि तो काय नामांतरासाठी हजारो मोर्चे काढतो, याला बंद करायचं असेल, तर मग त्या गावातल्या गावकऱ्यांनी त्याला गावात बोलून घेतलं, गावात बोलून घेतलं आणि एका खोलीमध्ये कोंडून टाकलं. एक मिटिंग घ्यायची म्हणून आपण होतो, त्याला कोंडून टाकलं, बाहेरून कडी लावून घेतली. आणि मग हा सर्व गावकरी 2-300 लोकांचा गावकुंड त्या आपल्या दलित वस्तीवर गेले, मातंगाच्या मातंगच्या वस्तीवर, तो त्यांच्या वस्तीवर चालून गेले आणि पेटून द्यायला लागले घरं. आणि ज्यावेळेस हे पोचराम कांबळेला कळालं की आपल्या गावातले घरं पेटून राहिलेले आहेत, आणि मग पोचराम कवाड्यांच्या जागेवर कवाड मारले आणि पोचराम कांबळे बाहेर निघाला. ज्यावेळेस त्यांनी बघितलं की अरे पोचराम कांबळे सुटला, तर 400-500 लोकांचा जमाव त्याच्या पाठीमागे लागला. बंधूंनो लक्षात ठेवा, आणि तो 5 किलोमीटर पाच होता, पोचराम कांबळे 5 किलोमीटर पाच होता, आणि त्याला बघ एका जंगलात पकडलं. पकडल्यानंतर बघितलं का रे तू हे सोडून देत असेल का? हे जर तू सोडून देत असेल सर्व बाबासाहेबांचं नाव घेण्याचं, अण्णासाठी नाव घेण्यात सोडून देत असेल, तर तुला आम्ही आधी जीवन देत सोडतो. तो म्हणे नाही, गेले तोरी चालेल, पण मी नाव सोडणार नाही. आणि मग काय केलं त्यांनी, एका विहिरीवर झोपडी होती, त्या झोपडीत एक लाकडं आणले आणि लाकडं जमा केले, त्याची चिता रचली आणि सांगितलं, सांग अजून तू बाबासाहेब नाव सोडशील का? सांग अजून तू अण्णाबाबांना सगळेच नाव सोडशील का? नाही, मी कदापि सोडणार नाही. आणि मग टाकलं त्याच्यावर रॉकेल, रॉकेट टाकलं त्याच्यावर, चितेवर तुम त्याला टाकलं आणि सांग अजून मी तुला जर जिवंत राहायचं असेल तर तू हे सर्व सोडून द्यायला पाहिजे. तो म्हणे कदापि सोडणार नाही. आणि मग त्याला आग लावली. शेवटी पोचराम कांबळे जय भीम म्हणत खालून आग लागली, पेटून गेली. परंतु त्याने बाबासाहेबांच्या नावासाठी स्वतःचा प्राण दिला असा बलिदान करणारा पोचराम कांबळे आपल्यातून निघून गेलेला आहे. असे सर्व पोचराम कांबळे आपण निर्माण झाले पाहिजे, कारण त्याचा बदला थोडक्याच दिवसामध्ये त्यांचा मुलगा चंद्र कांबळेने घेतला आणि तो त्या पाटलाने बाबासाहेब त्याला जाळून टाकलं होतं, त्या पाटलाची भर चौकामध्ये हत्या केली या त्यांच्या मुलांनी. तर म्हणून सर्वांनी एक कुठे आपण जी ताकद दाखवली औरंगाबाद शहरामध्ये, अशीच ताकद आपण जर सर्वांनी दाखवली तर खरोखर दलित मुस्लिम सर्व बंधू सर्व आपण एकत्र येऊन आता या शासनाचा विकार केला पाहिजे. आणि शेवटची एकच मागणी आपण करत आहोत की आम्हाला आमचं संरक्षण करण्याकरता आम्हाला हत्याराची परवानगी द्या. जो जो ठिकाणी आमचा अन्याय होईल त्याचा प्रतिकार केल्याशिवाय आम्ही राहणार नाही. आता आम्ही 65 वर्षापासून करत आलो आपण म्हणून बाबासाहेबांनी घटना देऊन, परंतु आतापर्यंत आम्हाला आमचं संरक्षण करता नाही आले. ज्याच्या पुढे जर आमच्या कोणी अन्याय आता जर केला तर त्याचा बदला आम्ही कुठेच घेतल्याशिवाय राहणार नाही. एवढीच अपेक्षा होती करून 2 शब्द.